तुझ्या रूपाच चंदन. कोण अडवणार या भवानीला? दत्ता. कोण? तुझ्यासाठी फक्त आमचा दत्ताच पुरेसा आहे. घाबरलो घाबरलो बाबा मी दत्ताचं नाव घेतल्याबरोबर. हे बघा हे बघा घाबरलो मी. ठीक आहे, सांगा तुमच्या दत्ताला. बोलवा बोलवा त्याला सांगा. यो भवानी इत्त इत्त तुम्हाय बोलवा. मला कोणाशी काय बी घेणे देन नाही ना. आपल्याला बाहेर ये. दत्तासाहेब बाकी कोणासाठी नाही पण या घराण्याच्या आबरूसाठी तरी या. अहो दत्तासाहेब पाटलांच्या दारात एका बाईवर गुंड अत्याचार करायले. तुम्हाला तिच्या मदतीसाठी यावंच लागेल. अहो दत्तासाहेब समजे तुमच्या वाटेकडे डोळे लावून उभे आहे. दत्तासाहेब बाहेर या की. दत्तासाहेब तुमच्यातला माणूस मारू नका. दत्ता मधल्या माणसाचं इतकं छोट छोट तुकडं झालं की त्याला कोणी बी आणि कधी बी जोडू शकत नाही. कोणी भी शानपणा करायचं नाही. लगा आज या भवानीचा कोड भी हित आणि निकाल भी यो भवानीच लावणार. आता फक्त फक्त पाच आकडे मोजणार यो भवानी.
यो भवानी चूक फक्त एकदाच करतो. हा मागले टाइम मला त्याचा नियम चुकला होता. हा टाइम मला त्याचा नियम चुकणार नाही. दत्ता हात जोडतो तुझ्या पुढाऱ्या. अरे बाहेर ये एकदा तरी. ए दत्ता ऐक ना आमचं. ए बा आम्ही काय बी मागणं ना तुझ्याकडे याच्या नंतर. फक्त एकदा बाहेर ये. तई साहेब दत्ता भाऊ. दत्ता साहेब अहो एका बाईने तुम्हाला फसवलं याची शिक्षा दुसऱ्या बाईला देऊ नका. हा तिच्या जीवाचा प्रश्न आहे. दत्ता साहेब मी तुमच्या पुढे हात जोडते. दार उघडा. ताई साहेब तो भवानी तिकडे आकडे मोजायला लागलाय. त्यांना वाचवा. दत्ता भाऊ भवानीला कोणी पण काही करू शकत नाही. दत्ता भाऊ तुम्हीच काहीतरी करू शकता. दत्ता भाऊ बाहेर या लवकर. दत्ता ऐक ना आमचं. ए दत्ता भाऊ लपून बसलाय ना तो ससा पाहिजे मला. म्हणजे दत्ता सॉरी 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 तुझा दत्ता साहेब ग तो पाहिजे मला. कुठ हाय कुठे तुमचा दत्ता साहेब. हा या भावाने आलाय म्हणून बिळात लपून बसलाय का. हा नाही आताच कुणीतरी मला म्हणलं होत. कोण म्हणलं होत बरं झाले ते आठवत नाही. कोणतरी म्हणलं होत की दत्ता मला अडवणार आहे. खरं आहे का. तुला जे समजायचंय ते समज. आणि हा वाघाला उंदीर बोललं म्हणजे वाघ उंदीर होत नाही. कापलो बघ. नाही तुझ्या जीवला नाही धार आहे ना त्यानं कापलो. ए बघे नक्षत्रा तू आणि तुझा दत्ता साहेब तुमच्या दोघांशी माझं काय बी देणं घेणं नाही. कशाला करतोय हे समज. यो भवानी कुठलंच काम फुकटात करत नाही. प्रत्येक कामाची किंमत असते. आला का ध्यानात. हे समज थांबवायची तुझी किंमत बोल. तू देणार. हा तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे. किंमत मिळणं की कोण देतंय हे. सरपंचाची खुर्ची
घेऊ शकते का? काय काय झालं? आता तर तू मागील ती किंमत द्यायला तयार होती. आता वाजले का वारा चेहऱ्यावर? अगं बोल की. बोल 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 की. फक्त यांना जित्त सोडायचं. मग सरपंच पदाची खुर्ची तुझी. हे बघे, फक्त खुर्ची नाही, अदुगर यांच्या सरपंच पदाचा राजीनामा घ्यायचा आणि मग त्यानंतर काय होईल ते निवडणूक. फेर निवडणुकीत कोण उभं राहणार? भवानी शेट. भवानी शेट निवडून कसा येणार? बिनविरोध अंगाचे. कस कस निवडून येणार बोल की? कस निवडून येणार? बिनविरोध अंगाचे. मग नेक्स्ट सरपंच कोण होणार? कोण होणार? भवानी अंगाशे. झाली का हवा टाईट? झाली झाली का सामन्यांची हवा टाईट? आता यांचं काय करू? शंकर्या काय करू यांचं? पेटो का? पेटो पेटो का? पेटो का? मजा आली. पेटो का? नाही, मला मान्य आहे, फक्त तू यांना आधी सोड. हे बघे, निस्त मान्य असून काय होणार आहे? शब्द शब्द पाहिजे तसा आपल्याला. आज समद्यांसमोर न्याय साहेबांच्या वतीनं शब्द देते. आता भवानी जे काही बोलला ते समद मला मान्य आणि तसंच होईल. शाबास. ए शंकर्या ऐकलं का? घेऊ काय? बघा आपला पण शब्द आहे जे तस वाढला यांना. चला रे पोरांनो, निवडणुकीची तयारी करायची आहे. अरे येऊन येऊन येणार कोण? भवानी दादा शिवाय कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? भवानी दादा शिवाय कोण? हे दत्ता नावाचं ब्रह्मास्त्र शत्रूच्या दारात पडायचं सोडून समुद्रातच पडलं का काय? अरे देवा, याला म्हणतात भरवशाच्या म्हशीला टोणगा. पायसा, लय म्हणजे लय म्हणजे लय वाईट झालं बघा, लय वाईट झालं. मला तर रडूच यायले आता. असं कसं झालं पायसा? तुम्ही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आयसा, तुमचं कसं झालंय सांगू का मी?
तुमचं ते बॅटरी वाला खेळणं असतं नाही का, तस झालंय बघा. आता तुम्ही विचार कराल तुमची बॅटरी कोण सांगा, सांगा की सांगा. बराबर, तुमची बॅटरी म्हणजे ह्यो तुमचा लाडका दत्ता. आता तुमची बॅटरीच बंद पडली म्हणल्यानंतर खेळण्यानं काय करायचं, खेळणं चालणार कसं आईसा. हो करा करा, विचार करा. आता विचार करण्याशिवाय दुसरं काम बी काय तुमच्याकडं. स्वप्न बघणं चांगलं, पर दिवा स्वप्न बघणं वाईट बरं का. महेश्वरी संपायची तू फक्त स्वप्नच बघ, कारण काय बी झालं तर ही महेश्वरी संपायची नाही. बापर, आई साहेब सुंब जळाला तरी पिळ काय जाई नाही बाई. अजून तशी तर सरपंच पदाची खुर्ची गेली हो, आता ही खुर्ची बी जाणार बघा. आणि त्यानंतर काय काय कस कस कुठ कुठ जात आहे की नाही काही पत्त्यात लागायचं नाही तुम्हाच नाही. आणि आता तर तुमचा तो विश्वासू पाळीव प्राणी तो बछडा तो बी पिंजऱ्यात बंद आहे हो. आता तर तो बी मदतीला येणार नाही, मग कस होणार तुमचं, हा कस होणार. आईसा ही तर फक्त सुरुवात आहे, आता पुढे पुढे बघा काय होतंय. ह्या कलेच्या समद्या कला अजून कळल्या बी नाही तो तुम्हाला. ही कला आता पाठीवरनं वार करायचीच नाही. तुम्हाला काय वाटलं, ही मानाची खुर्ची या नक्षत्राला, यो समदा घराचा अधिकार या नक्षत्राला, आणि कला कशासाठी भांडी घासायला. कला काय फक्त उभी राहून तमाशा बघत बसणारे भय नाही. आता कला तमाशा बघणार नाही, आता कला तुमचा तमाशा म्हणणार. घरभेदी घरातच असल्यावर बाहेरच्या वैऱ्याची गरज काय. नक्षे तू काय म्हणत होतीस, दत्ताला खोलीत बाहेर काढण्यासाठी काय करावं लागल. आपल्याला खुश राहावं लागल, आनंदी राहावं लागल, होय ना. तू म्हणशील ते आम्ही सगळं करायला तयार, तुला जे काय करायचं ते कर, पण आमचा दत्ता परत घेऊन ये. हाय सर, तुम्ही काय बी काळजी करू नका, आपण समदे मिळून त्यांना पुन्हा माणसात आणूया, त्यांना त्यांचं दुःख इसरायला लावूया. अजून बी तुला वाटतंय या घरातली सगळी माणसं एकत्र येतील ते बी दत्ताच्या आनंदासाठी. तसं झालं असतं तर आजचा यो दिवसच उगवला नसता. हो आई सर, प्रत्येक दिवस नव्याने उगवतो आणि मावळतो बी, पण त्याने काय होत, आपण दिवस कसा जगायचा हे ठरवतो ना, त्यावर समजा अवलंबून असत. तुला उद्याची लईच आशा आहे बघ. नक्षे हे घर आता घर राहिलेलं नाहीये ग, राहिल्यात त्या फक्त चार भिंती, आणि या भिंतींच्या आत जी माणसं राहत्यात ती दत्ताच्या जीवावर उठू शकतात. दत्तासाठी कधीच एकत्र येऊ शकत नाही. एकदा प्रयत्न करून तरी बघूया. खरंय तुस, म्हणून आम्ही तुला बोललोय, तुला जे करायचंय ते कर, वर आमच्या दत्ताला परत घेऊन ये.
सुपर हिट पिक्चर दाखवलं कोलाताई. नाही 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 नाही, साधारण असं किती बदाम रोज खाल्लं म्हणजे आपली अक्कल वाढते हो इतकी. बदाम खायची काय बी गरज नाही, जेवढी जीप चालवतीस नव त्याच्याऐवजी थोडस मेंदू चालव आणि कान नाक डोळं समद उघडं ठेवून काम कर. जमते सगळं. मी काय बी म्हणा पण मानला तुम्हाला, म्हणजे बुद्धिबळातल्या सोंगट्याला असतील का नाही. असा डाव खेळलाय बघा तुम्ही, तर रेखाला या घरात काय आणलं, तर दत्ता भाऊंचं तिच्याशी लग्न काय ठरवलं. आता ते लग्न मोडलं म्हणून ते बॅनर रुसून बसलंय. आई साहेबांचं ऐकना, त्यांच्याशी बोल ना. चमत्कार बाबा चमत्कार. नाही तुमचं पाय जरा दाखवा. तुमच्या मायाचे संस्कार माहिती आहेत पण गरज नाही याची. तस बी या कलाच्या कला अजून समजा समजल्यात कुठं तुम्हाला. अहो एक कला तर तुमची तवाच कळली. जेव्हा तर भवानी सारखा गुंड तुम्ही टाकलेल्या पैशावर इतर राडा करून गेला. धमाका धमाका अग, आता असा धमाका होणार आहे की बासर बास.